नमस्कार मित्रांनो, मी महेश आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे द ट्रॅव्हल। मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ आहे एका स्टुडिओवर। हा स्टुडिओ म्हणजे एन डी फिल्म स्टुडिओ। या एन डी फिल्म स्टुडिओपर्यंत आपल्याला कसं पोहोचायचं आहे ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगेल। व्हिडिओ तोपर्यंत संपूर्ण पहा। आत्ता आपण पोहोचलो आहे एन डी फिल्म स्टुडिओच्याकडे। बाहेरच आपल्याला प्रवेश दोन्ही बाजूस दगडामध्ये कोरलेल्या आकृत्या दिसतात। आतमध्ये प्रवेश करतेवेळी आपणासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनावर बसलेला पुतळा दिसतो। उजव्या बाजूस तिकीट काउंटर आहे व मोठमोठे हत्ती यांचे स्टॅच्यू आहे। तिकीट काढून आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला समोरच नटराजची मोठी मूर्ती दिसते। तसे डाव्या बाजूला भिंतीव चित्रपटाचे चित्र काढलेले दिसते। सध्या एन डी स्टुडिओमध्येच महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र महोत्सव साजरा झालेला आहे। मित्रांनो, आता आपण जो सेट बघत आहे तो आहे जोधा अकबरचा सेट। हिंदी मालिका काशी बाजीराव बल्लभ याचे येथे चित्रीकरण सुरू आहे। ही आहे जोधाची खोली जी या मूवीमध्ये वापरण्यात आलेली आहे। जोधाची रूम बघून पुढे गेल्यास आपल्याला शीशमहल दिसतो। हा आहे शीशमहल। हा शीशमहल पूर्णपैकी काचेपासून बनवलेला आहे। शीशमहालाच्या दरवाजावर व भिंतीवर केलेले काचेपासून कोरीवकाम व नक्षी अतिशय सुंदर व देखीव आहे।
शीशमन बघून झाल्यावर पुढे आपल्याला शनिवारवाड्याचा स्टेज दिसतो. हा आहे शनिवारवाडा. आतमध्ये प्रवेश केल्यावर आपणास दोन्ही बाजूस मोठमोठे नगाडे दिसतात, तसेच समोरच आपल्याला मोठा वाडा दिसतो. मित्रांनो, आपण जो आता सेट बघत आहात तो आहे रायगडचा सेट आहे पूर्णपैकी. चला तर आता आपण आतमध्ये जाऊन रायगड सेटच्या आतमध्ये दृश्य बघूया. आपण जे दृश्य बघत आहोत ती आहे रायगडच्या सेटची आतील दृश्य. एका गावाचा सेट उभा केलेला आहे. यामध्ये आपल्याला शंकराचे मंदिर, विहीर, बैलगाडी, गावातील घरे दिसतात. मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत एका राजवाड्याच्या सेटकडे. या राजवाड्यामध्ये हिंदी मूवी प्रेम रतन धन पायो या मूवीचे शूटिंग झालेले आहे. चोर बाजारचा स्टेज आहे. Thank you.
तुम्हाला हिंदी गोष्टी ऐकायच्या असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चॅनलचे लिंक दिलेली आहे. तसेच तुम्ही माझ्या फेसबुक पेज व इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो करू शकतात. मित्रांनो, इंडिया स्टुडिओसाठी येण्यासाठी तुम्हाला कर्जत स्टेशन येथे उतरावं लागते. कर्जत स्टेशनपासून तुम्हाला शेअरिंग रिक्षाही मिळते, तसे प्रायव्हेट रिक्षाही मिळते. मित्रांनो, इंडिया स्टुडिओमध्ये येण्यासाठी एंट्री फी मोठ्यासाठी 500 रुपये, सिनियर सिटीजनसाठी 300 रुपये, तर 5 वर्षा आतमध्ये मुलं असे त्यांना फ्री आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेलं बेल आयकॉन क्लिक करा.